सांगायचं सर्व जनतेला की काही रस्ते असे आहेत की एक गाव ते दोन गाव जोडायला तीन तीन पाच पाच सात सात किलोमीटरचे रस्ते जे आहेत ते एक टप्प्यात पूर्ण करायला देवेंद्र फडणवीस सरकारने मागच्या काळामध्ये एक नवीन योजना आणली होती, त्याचं नाव आहे मुख्यमंत्री ग्राम सडक योजना। ती आता मागच्या अडीच वर्षामध्ये थांबली होती, थांबवली गेली होती, पण आता इथून पुढच्या कालखंडामध्ये आम्ही मुख्यमंत्र्यांना विनंती करू, देवेंद्रजींना विनंती करू आणि ही संपूर्ण योजना आपण कार्यरत करणार आहोत आणि त्याच्यासाठी त्यांनी सुद्धा संकेत दिलेत। माझी विनंती आहे सर्व लोकांना, मला तालुका पाठ आहे, मला माहिती आहे ह्या तालुक्याचं क्षेत्रफळ किती आहे, 1,61,000 किती 1,61,000 हेक्टर हे क्षेत्रफळ आपलं आहे आणि इथल्या काय वाड्या वस्त्यांच्या अडचणी आहेत ह्या मला प्रामुख्याने माहिती आहे, कारण आम्ही जनतेत काम करतो। आणि म्हणून या संपूर्ण असलेल्या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सडक योजनेच्या बाबतीमध्ये उदाहरणार्थ उंच खडकचा रस्ता होणं बाकी आहे, उदाहरणार्थ आमच्या मंगळूरपासून वरती झापडेल जायचा रस्ता महत्त्वाचा बाकी आहे, राजुरीपासून जुना जुन्नर मार्ग हा मुख्यमंत्री सडकमध्ये होणं गरजेचं आहे, असे एक ना अनेक रस्ते आम्हाला सांगता येतील की जे मुख्यमंत्री सडकमध्ये आपल्याला बसवणं अतिशय गरजेचं आहे। आजच्या मितीला खोबीच्या रस्त्याची म्हणजे जी मी धरणाची भिंत केली त्याच्या पलीकडून जाऊन जर आपण पाहिलं तर खिरेश्वर पुढे गेल्यानंतर कोल्हेवाडी त्याच्या पुढे गेलं तर सांगनोरे आणि पिंपळगाव जोग्याच्या अंतिम टप्प्यापर्यंत अख्खा तो रिंग रोड अतिशय खराब अवस्थेमध्ये आहे। हे रस्ते आपल्याला केले पाहिजे तोपर्यंत आमच्या आदिवासी बांधवांना न्याय मिळणार नाही। आपण 99.99% सगळे MDR स्टेट हायवे त्यावेळेला पूर्ण केले होते आणि आताची परिस्थिती आता पाहता आपल्याला नवीन जोमाने काम करावं लागेल। मला खूप शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्यात की साहेब तुम्ही एवढे चांगले रस्ते केले त्याचे खड्डेसुद्धा अजून भरले गेले नाहीत। मी आपल्या माध्यमातून किंबहुना माझी एवढी पत्र परिषद संपल्यानंतर मी PWDच्या अधिकाऱ्यांशी बोलणार आहे की डांबराचं काम मला माझ्या दिवाळीनंतर होईल, आता करणं नामुष्की आहे पावसामुळे, पण किमान लोकांचा अपघात होणार नाही, किंबहुना लोक जखमी होणार नाही आणि मृत्युमुखी पडणार नाही। प्रत्येक घटक प्रत्येक कुटुंबातला माणूस आपला घरातला माणूस आहे, त्याची जबाबदारी स्वीकारून तातडीने ते खड्डे एक वेगळं मटेरियल येते त्यांना माहिती आहे सर्व कॉन्ट्रॅक्टरला आणि PWDच्या अधिकाऱ्यांना ते खड्डे भरून घ्या जेणेकरून त्या पावसामध्ये ते खड्डे टिकतील, त्याची लेवल करून टाका आणि त्यानंतर पाऊस उघडल्यानंतर आपण एक चांगल्या पद्धतीचं त्याचं काँक्रीट काम त्या रस्त्याचा चांगला भरावा करा। पण आत्ता तात्पुरता मुलामा होणं हे माझ्या दृष्टीने अतिशय गरजेचं आहे। मला सांगावं असं वाटतं की आजची जी पत्रकार परिषद याच्यासाठीच आहे की मी तुम्हाला सगळ्यांना हमी द्यायला आलो आहे, विश्वास द्यायला आलो आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये पुढचे 2 वर्ष या तालुक्याच्या हितासाठी, तालुक्याच्या विकासासाठी, तालुक्याच्या इथून पुढच्या वैभव संपत्तीसाठी मी या शासनाच्या माध्यमातून आदरणीय शिंदे साहेब असतील, आदरणीय फडणवीस साहेब असतील, आदरणीय चंद्रकांत दादा असतील या सर्वांच्या माध्यमातून मला या तालुक्याची मागच्या 2.5-3 वर्षाची जी पोकळी आहे ती भरून काढायची आहे आणि ती पोकळी भरून काढण्यासाठी आपण सर्वांनी आता एकत्रितपणे चांगलं काम करूया। खूप योजना आहेत, कितीतरी लोक असे आहेत की ज्यांनी 12 रुपयाचा पंतप्रधान विमा काढलेला नाही, 12 रुपयाचा पंतप्रधान विमा, अहो त्याच्यामध्ये तुम्हाला 2 लाखाचं संरक्षण, काही लोकांना 5 लाखाचं संरक्षण, पण लोकांनी घेतलं नाही, कारण का तर लोकांपर्यंत कोणी पोहोचायला तयार नाही। सुकन्या म्हणून योजना आहे, ती योजनासुद्धा इतकी भरीव आहे। अनेक शासनाच्या योजना किंबहुना संजय गांधीच्या बाबतीमध्ये अनेक लोक अशी आहेत की ज्यांना आजही त्या बाबतीमध्ये त्या योजनेमध्ये माहिती नाही, किंबहुना लोक त्याच्यापर्यंत पोहोचले नाहीत। उद्याच्या समोरच्या 12 सप्टेंबरच्या जनता दरबारच्या माध्यमातून ही सगळी स्वप्न मला पूर्ण करायची आहेत। मी अर्थसंकल्पीय 2019-22चा साबा उपविभाग म्हणजे सार्वजनिक बांधकाम कुठं हा सगळा अहवाल आता प्राप्त केला की 19 पासून तर आत्तापर्यंत किती कामं आपण करू शकलो, मला खूप वाईट वाटतं सांगताना, काय टीका नाही करायची, पण
2019 ते 2022 तीन वर्ष जवळजवळ झाली, परंतु अंकात न सांगण्यासारखी रक्कम, अतिशय कमी रक्कम जुन्नरच्या पत्रामध्ये पडलेली आहे. एवढी कमी रक्कम म्हणजे एखादा जिल्हा परिषद सदस्य सुद्धा याच्यापेक्षा जास्त काम करतोय. अशी परिस्थिती, लाजिरवाणी परिस्थिती आताच्या 3 वर्षाच्या या कामकाजामध्ये मला पाहायला मिळालेली आहे. खूप वाईट गोष्ट आहे ही. भाषण करणं भाग वेगळा, भाषणामधून लोकांना स्वप्न दाखवणं किंबहुना भाषणातून लोकांना आश्वासन देणं भाग वेगळं, पण प्रॅक्टिकल वास्तव्यात या कागदावरची रक्कम आपल्याला जुन्नरच्या शिवभूमीला शोभनीय नाही. अतिशय वाईट परिस्थिती आहे कामांच्या संदर्भामध्ये. मला असं वाटतं की आपला वेग फार होता 2014 ते 2019 वेग, मी म्हणतो म्हणून नाही, शरद सोनवणे आमदार होते म्हणून नाही, पण हा प्रचंड ताकदीचा वेग आपल्याला पुन्हा उभा करावा लागणार आहे. वेळ आणि काळ कुणासाठी थांबत नाही. पूर्वजांनी खूप कष्ट केले, त्यांची स्वप्न होती या तालुक्याच्या प्रती, या जनमानसांच्या प्रती, या गावाच्या प्रती. हे सर्व स्वप्न आपल्याला सर्वांना पुन्हा नव्याने उभी करावी लागणार आहेत, आणि ही सर्व उभी करण्यासाठी निश्चितपणे आपल्या सर्वांचं सहकार्य मला लागणार आहे. मी अधिकारी वर्ग, पत्रकार वर्ग आणि सर्व गावचे सरपंच, पदाधिकारी, सर्वपक्षीय पदाधिकारी, आपण कामं सुचवणं आणि ते काम करणं ही आमची नैतिक जबाबदारी आहे, आणि या नैतिक जबाबदारीसाठी आपण सर्वजण मला सहकार्य कराल ही मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि 12 सप्टेंबरपासून जो जनता दरबार उभा राहणार आहे 10 ते 2, त्या कामी आपण सर्वांनी येणं करावं. मुलाचा बाळगू नका का मी राष्ट्रवादीचा आहे, मग मी ह्या गटाचा आहे, मी अमुक पक्षाचा आहे, मी अमुक जाती धर्माचा आहे, मग मी कसा जाऊ. मला असं वाटतं की आपला माणूस या शब्दामध्ये सर्व काही आलो. भेदाभेद होणार नाही कुणालाही, राजकीय विमर्शनेतून किंबहुना राजकीय नजरेतून पाहिलं जाणार नाही. तालुक्याचा सर्वदूर विकास आणि या जुन्नर तालुक्याचं सर्वदूर नाव जे छत्रपती शिवरायांच्या जन्माने उभं राहिले, त्या नावाला झालं लावायची असेल पुन्हा एकदा विकासाची, तर आपण सर्वांनी या असलेल्या कामकाजासाठी आपण सतर्कतेच्या भावनेने जवळ यावं. सगळ्या योजना आपण राबवूया. महिला सक्षमीकरणाचा विषय असेल किंबहुना अनेक योजनेतून शेतकऱ्यांचं हित असेल, याच्यासाठी निश्चित क्रांतिकारी पाऊल आपण उचलूया, आणि ते उचलण्यासाठी आपण सर्वांनी मला मदत करा अशी विनंती करण्यासाठी आजची पत्रकार परिषद मी घेतलेली आहे. आपल्या सर्वांच्या समोर हा संक्षिप्त लेखाजोखा मी ठेवलेला आहे. तालुका क्षेत्रफळाने आपल्या जिल्ह्यातला सगळ्यात चांगला तालुका, मोठा तालुका आहे. पूर्व पश्चिम फार मोठी लांबी आपल्या तालुक्याची आहे. एवढी सगळी गावं, त्याचा असलेला विकासाचा आराखडा आपल्यासाठी फार महत्त्वाचा आहे. मधल्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की शिवसृष्टीची निर्मिती ही बारामतीला काम चालू आहे. आता चालू आहे तर ते काय आपल्याला थांबवायचं नाही बारामतीचं काम, पण जुन्नरच्या शिवसृष्टीसाठी मी स्वतः आग्रही आहे. ती शिवसृष्टी अतिशय ताकदीने उभं करण्याचं स्वप्न आपल्या सर्वांचं आहे. निश्चितपणे ते आपण करूया. ते करण्यासाठी खरं तर आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी आहेच. त्याच्यासाठी आपण निश्चितपणे आपण एक पाऊल पुढे टाकूया. जुन्नर नगरपालिकाला मागच्या माझ्या कार्यकालामध्ये मी झालं, शिवाजी आंड्रो पाटलांनी खूप सारा विकासाला निधी दिला आपल्याला कल्पना आहे, आणि आजही नगर उत्थानचं, नगर विकासचं खातं स्वतः मुख्यमंत्र्यांच्या जवळ आहे. त्यामुळे नव्याने आता तिथं जबाबदारी शहराची माझ्या नेतृत्वाखाली, शिवाजी आंड्रो पाटलाच्या नेतृत्वाखाली मपा काजळे, मधुकर पांडुरंग काजळे यांना आता शहराची जबाबदारी दिली आहे. त्यांच्याबरोबर एक खांद्याला खांदा लावून श्यामराव खोत जे माझ्या बाजूला बसलेले आहेत, त्यांनासुद्धा शहराच्या विकासाच्या दृष्टीने संघटनेची उपतालुका प्रमुख ही जबाबदारी दिलेली आहे. आणि मला खात्री आहे की आम्ही नव्याने जोमाने कामाला लागू. सर्वसामान्य जनतेला आम्ही केंद्रबिंदू मानलेला आहे. माझ्या उजव्या बाजूला बसलेले सन्माननीय
संतोषी वाघ हे आज त्या ठिकाणी मीना खोऱ्याचं जो हा पट्टा आहे उभा, त्याचं उपजिल्हाप्रमुख पदाचं नेतृत्व त्यांच्याकडे आलं आहे. आणि नवीन संघटना आता हळूहळू हळू गावामध्ये पोचते आणि खरोखर एक चांगली संघटना महिनाभरामध्ये आपल्या सर्वांना या तालुक्याच्या विकासाच्या सामाजिक दृष्टिकोनातून उभी करताना दिसेल. संघटना बांधणं ही माझी हॉबी आहे, माझी आवड आहे. मी असं कधी डगमगलो नाही, गडबडलो नाही. 2006-07 पासून मी जे कार्यरत झालो होतो माझ्यासमोर सगळं असं म्हणजे मला नवीन होतं. एकही माणूस माझा परिचित नव्हता, परंतु सर्वसामान्य जनतेला मला जनतेने मला ती आमदारकी दिलीच म्हणून सर्वसामान्य जनतेवर माझा प्रचंड विश्वास आहे. कालही होता, आजही, आणि जोपर्यंत माझा श्वास चालू आहे तोपर्यंत सर्वसामान्य जनतेवर माझा विश्वास आहे. कार्यकर्ते पुढे जातात, मागे जातात, वळतात, थांबतात, काही आपापल्या पद्धतीच्या भूमिका ठेवतात. आमचा त्यांच्या कुणावर काही रोष नाही, पण माझा सर्वसामान्य माझा विश्वास मात्र कायम आहे. सगळी मंडळी आता तुम्हाला पुढच्या 8-9 दिवसांमध्ये आमची सगळी कार्यकारिणी तालुक्याची डिक्लेअर झालेली पाहायला मिळेल. मी आणि शिवाजी आढळो पाटील प्रेस घेणार आहे लवकरच, आणि त्याच्यामध्ये या सर्व लोकांची पदं, जी पदं वरतून आदरणीय एकनाथ शिंदे साहेबाकडून त्यांच्या सैनीखाली आलेली असतील ती पत्र व्यवहार आम्ही त्यांच्याशी करून एक नवीन जोमाने आम्ही सगळे मंडळी कामाला लागणार आहोत. आणि ते केवळ विकासाचं राजकारण व्हायला पाहिजे या तालुक्यामध्ये, त्याच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. काय काय लोक टीका करतात, त्यांना वेळ मिळतो म्हणून ते टीका करतात, आम्हाला वेळच नसतो ना टीका समजून घ्यायला, ना ते व्हॉट्सअप उघडून पाहायला. बरं, टीका अशी माणसं करतात की ज्यांच्या पाठीमागं मग त्यांचा अपमान होईल. मी बोललो तर किती जनाधार आहे ज्याने त्यांनी बघावं आपल्याला काय जनाधार आहे, आपण कोणावर टीका करतो. आमचं असं म्हणणं आहे की टीका करणाऱ्याने थोडंसं आपलं कर्तृत्व पाहावं, सावकाश टीका करावी. काही गडबड नाही, मला वाईट म्हणायची घाई करू नका, आम्हाला चांगलं म्हणायची घाई करू नका. शिवाजी आढळ पाटीलला चांगलं म्हणायचं, शरद सोरेनला चांगलं म्हणायचं किंवा वाईट म्हणायचं याची फार घाई करू नका. मेहरबानी करून सावकाश जरा, म्हणजे एक उन्हाळा, एक हिवाळा, एक पावसाळा गेला ना की आपोआप माणूस गतिमान होतो बौद्धिक क्षमतेने की बाबा खरं काय, कोण कामाचं आहे, कोण बिगर कामाचं आहे, कोण योग्यतेचं आहे, कोण योग्यतेचं नाही. त्यामुळं सर्वांनी, अतिशय माझ्या तरुण वर्गाने जबाबदारीने, बरं काय काय टोपण नावं लावतात त्या सोशल मीडियावर, ABC. आता कोण हा ABC? तो काही लिहितो, काही म्हणजे आम्हाला म्हणतो होतो, काही काही म्हणजे काही टीका करतो. ABC, अरे मग एवढाच तू जर समजा जातवंत जबरदस्त माणूस आहे, कॅलिबर आहे, तसं स्वतःचं नाव लिहायचं त्याच्यावर वरती. ABC नाही लिहायचं, जे स्वतःचं नाव आहे म्हणजे कळलं पाहिजे ना जनतेला की आपण काय लिहितोय, आपली पात्रता काय. त्यामुळं आपण तोला मोलाची सगळी मंडळी आहोत, संस्कार शंभे आहोत. आणि मला असं वाटतं कुणावर टीका, म्हणजे उद्धवजीवर टीका होऊ नये, तशीच एकनाथ शिंदे साहेबांवर टीका होऊ नये, शिवाजी आढळराव पाटीलसुद्धा टीका होऊ नये, आणि कुणावर टीका होऊ नये त्याचं कारण आहे का, ही सगळी कर्तृत्वान मंडळी ठरलेली आहे. बरोबर, एवढ्या मोठ्या पदावर जाणारा माणूस हा काही छोटा नसतो, पण आपण इथं खाली बसून उगाच त्यांची टिंगल करत असतो, चेष्टा करत असतो, ती होऊ नये. आणि आपला लौकिक अर्थाने आपला स्वतःचं सुद्धा नाव समाजामध्ये कमी होऊ नये एवढी काळजी मात्र सोशल मीडियाच्या बेफाम लोकांनी ती काळजी घ्यावी अशी माझी नम्र विनंती आहे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच
विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका।